दोन षटकांसाठी अथवा पेनल्टीला सामोरं जावं लागेल या सूचनेकडे लक्ष असू द्या. कोलम आणि त्यांच्या अगेन्स्ट गोवेली संघ सेमी फायनल क्रमांक दुसरा मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. अनेक प्रेक्षक वर्ग आमच्या संवेद जोडले गेलेत मैदानाच्या चारही बाजूला. फक्त आणि फक्त प्रेक्षक 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 पाहायला मिळतात. कारण की विचार केला तरी स्पर्धा अतिशय मानाची आणि सन्मानाची स्वर्गीय शैलेश केने प्रतिष्ठान बादशाह इलेव्हन निंबवली बी आयोजित स्वर्गीय शैलेश केने स्मृतिचषक 2023 चा हा दरार. सलामीचे दोन बॅटर्स, स्ट्राईक एंडला बॅटर पद्माकर, नॉन स्ट्राईक एंडला बॅटर विवेकला आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज झालाय गोलंदाज विश्वनाथला आपण पाहतोय. कमी वेळ खर्च करा, 10 मिनिटांचा अवधी असेल सुरुवातीच्या दोन षटकांसाठी. 10 मिनिटांमध्ये आपणास दोन षटक पूर्ण करायचं, या गोष्टीकडे लक्ष असू द्या. गोवेली संघ पहिला चेंडू इथे मात्र राटामोर विकेट न हो हो स्विंग अँड मिस डॉट बॉल. चांगली गोलंदाजी. जो संघ जिंकेल तो मात्र नक्कीच मेगा फायनल मध्ये प्रवेश करेल. आईवा झेल साठी सन्मान्य किशोरजी मांजरे यांच्याकडून 300 रुपयाचा कॅश प्राइज असेल. प्रेक्षकांना सुवर्ण संधी आहे. सीमारेषेपार झेल पकडला तर तब्बल 300 रुपयाचा कॅश प्राइज असेल. आणि त्याचबरोबर वसंतजी मांजरे साहेबांच्या माध्यमातून सुद्धा आईवा झेल साठी 100 रुपयाचा कॅश प्राइज, 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. राष्ट्रवादीचे नक्कीच ते प्रमुख कार्यकर्ते, त्यांच्या माध्यमातून हे 200 रुपयाचा कॅश प्राइज असेल. दरम्यान नक्कीच विचार केला तर हा व्हाईटचा चेंडू हाताला गेलाय गोलंदाज विश्वनाथच्या माध्यमातून. आईवा झेलसाठी तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. कारण की 200 रुपये लावलेत सन्माननीय राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते वसंतजी मांजरे साहेबांच्या माध्यमातून. आणि त्याचबरोबर किशोरजी मांजरे यांच्याकडून सुद्धा 300 रुपयाचं कॅश प्राइज आहे. तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. प्रेक्षकांना सुवर्ण संधी असेल. एक झेल पकडला तर तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज विश्वनाथ चांगली गोलंदाजी करतो. दरम्यान चौकार आपल्याला पाहायला मिळाला. पद्माकरच्या बॅट मधून स्ट्रोक पाहायला मिळाला. चौकार आलाय. चौकाराच्या मध्ये धावसंख्या धावफलकावरती 5 या आकड्यावरती. हा फटका प्रतिम आहे. उंची जास्त लांबी गाठेल का? क्षेत्ररक्षक आहे त्यांच्या आवाक्याच्या दूर. फिल्डर के मस्तक को दस्तक देती हुई सीमा रेषा पार. मॅक्झिमम षटकार. प्रेक्षकाने झेल घेण्याचा प्रयत्न 100% केला होता, परंतु झेल कॅरी करू शकले नाही. 500 रुपये कमवण्याची ही सुवर्ण संधी त्यांनी गमावली. प्रेक्षकांनी सुद्धा सज्ज राहा, एका झेलसाठी तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. हो इथे मात्र स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता. बॅटम बॉल मध्ये प्रॉपर कनेक्शन झाला नाहीये. निर्धाव चेंडूची होते समाप्ती. अप्रतिम गोलंदाजी. एक षटकार आल्यानंतर मात्र कमबॅक केला जातोय गोलंदाज विश्वनाथच्या माध्यमातून. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर तब्बल 11 धावा आहेत. चांगलं बॅटल मध्ये शॉट मध्ये पाहायला मिळतोय. दोन्ही संघ इथे मात्र नक्कीच चांगलं बॅटल करतात. हो हो इथे मात्र फटका अप्रतिम आहे. बॅकफुटला जाऊन पंच केलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. मात्र तत्पर मिळतील या 2 धावा. 2 धावा अतिशय वेगाने पूर्ण केल्यात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? परंतु या ठिकाणी मात्र 2 धावा धावफलकावरती जोडल्या जाईल. प्रमोदजी वाखारे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते त्यांचं सुद्धा विशेष स्वागत करूयात. भारतीय जनता पार्टी या पक्षाचे नक्कीच ते कार्यकर्ते आहेत. अनेक दिग्गज मंडळी या स्पर्धेसाठी भेट देण्यासाठी येत आहेत. त्यांचं सुद्धा करूयात या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. हो इथे मात्र पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. मोठा फटका मारू देत नाही. एक धाव तर कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय आणि इथे मात्र डोक्याची घंटा वाजेल का? आणि यस विकेटचं पतन. मोठा मासा गळायला लागलाय. बिग फिश डाऊन. अर्थातच पद्माकरला माघारी परतावं लागेल. पद्माकर तंबूच्या आशाला. प्लीज प्रेक्षकांची सुद्धा अतोनात गर्दी मैदानाच्या चारही बाजूला आपण पाहू शकता. पुढील मॅच मेगा फायनल असेल. स्वर्गीय शैलेश केने प्रतिष्ठान बादशाह इलेव्हन निंबवली बी आयोजित स्वर्गीय शैलेश केने स्मृतिचषक 2023 हा दरार. आणि मेगा फायनल मध्ये प्रवेश केलाय वाफाळे बी या संघाने. आणि या लढतीमधील विजेता संघ नक्कीच मेगा फायनल मध्ये प्रवेश करेल. चला जास्त वेळ खर्च करू नका. वेळ भरपूर कमी आहे आपल्याकडे.
दहा मिनिटांमध्ये आपणास दोन षटक आता पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर तब्बल 14 धावा आहेत. चांगला फाइटिंग स्कोर क्रिएट केला जातोय मधाच्या आत मध्ये कोलम संघाच्या माध्यमातून. अनगा 11 कोलम हा संघ मधाच्या आत मध्ये पाहतोय. नवीन बॅटर मधाच्या आत मध्ये तिसऱ्या क्रमांकावरती गणेशला आपण पाहू शकता. गोलंदाजी ट्रॅक वरती साहिल. ओहो इथे मात्र फुल टॉस चेंडू आणि फुल टॉस चेंडू वरती फुल टोल वसूल केलाय. चेंडूला पाठवून दिलाय सीमा रेषा पार मॅक्सिमम षटकार. सुंदर असं दृश्य आपण पाहू शकता. सूर्यदेवता अस्ताला जाताना असा हे नक्कीच दृश्य आपण पाहू शकता. सुंदर असं कॅमेरा वर्किंग एसके एंटरटेनमेंटच्या माध्यमातून. हो हो इथे मात्र बीमर चेंडू आता आलाय. पंचांचा बीमरचा इशारा आलाय. खराब गोलंदाजी मधाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय आणि चेंडू जाईल नॉन स्टॉप सी मारेषा पार. दन साहिलला गोलंदाजी देऊन चुकी घडले का म्हटलं तरी वावगट ठरणार नाही, कारण की मागच्या सामन्यामध्ये गणेशने सहा चेंडू मध्ये सहा धावा डिपेंड केल्या होत्या. इथे मात्र फटका प्रतिमा. क्षेत्ररक्षक आहेत परंतु बनून राहतील दर्शक. बॅक टू बॅक सलगचा या ठिकाणी मात्र दुसरा षटकार पाहायला मिळतोय. बॅटर विवेकच्या बॅट मधून ब्लास्ट षटकार. चांगलं बॅटर मधाच्या आत मध्ये विवेक वारंवार चौकार आणि षटकारांची परिभाषा बोलतय. हा फटका सुद्धा अप्रतिम आहे. स्टँड अँड डिलिव्हर स्टँड अँड डिस्पॅच मिडल ऑफ द बॅट चेंडूला पाठवून दिलाय सीमा रेषा पार मॅक्सिमम षटकार. थँक यू डीजे. धावसंख्या धावफलकावरती 37 या आकड्यावरती. अजूनही या षटकातील तीन चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. फक्त तीन चेंडू मध्ये 23 धावा खर्च केल्यात गोलंदाज साहिलने. खराब गोलंदाजी. ओहो पुन्हा एकदा बीमर चेंडू आता आलाय. सेमी फायनलच्या सामन्यामध्ये अशा पद्धतीची गोलंदाजी. खराब प्रदर्शन आणि अर्थातच या ठिकाणी मात्र चौकार आलाय आणि दंडित केलं जाईल गोलंदाजाला. उर्वरित चेंडू हाताळण्यासाठी नवीन गोलंदाज गोलंदाजी ट्रॅक वरती अर्थातच गणेशला आता मात्र आपण पाहू शकता. चौकार आलाय. चौकाराच्या माध्यमातून धावसंख्या पुढे सरसावेल जाऊन पोहोचेल तब्बल 42 या आकड्यावरती. उर्वरित तीन चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज गणेशला आपण पाहू शकता. मागच्या मॅचचा हिरो ज्याने मात्र सहा चेंडू मध्ये सहा धावा डिपेंड केल्या होत्या. धावसंख्या अफलातून 42 धावा. दोन षटकांचा सामना आहे आणि तशा पद्धतीची कामगिरी करावी. तीन चेंडू मध्ये फक्त 28 धावा खर्च केल्या गोलंदाजाने साहिलने. हो स्विंग अँड मिस डॉट बॉल या गोलंदाजाची आवश्यकता होती. कर्णधाराने कुठेतरी चुकी केली. साहिलला आणलं. 28 धावा त्याने खर्च केल्या आणि ते मात्र उर्वरित चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅक वरती गणेश. पहिला चेंडू येतोय डॉट तशा माध्यमातून. इथे मात्र धावसंख्येवरती ब्रेक लावण्याचं कार्य केलं जात आहे. हो इथे मात्र फटका फसलाय. जेलची संधी आणि विकेटची प्राप्ती. झटका क्रमांक दुसरा लागेल फलंदाजी करणाऱ्या अनगा 11 कोलम या संघाला. माघारी परतावा लागेल फलंदाज विवेकला. शुभागमन झाले सन्मान्य उमेशजी केणे साहेबांचं. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी ट्रॉफीज आपण पाहू शकता. बेस्ट बॉलर बेस्ट बॅट्समन बेस्ट फिल्डर आणि मॅन ऑफ द सिरीज साठी आकर्षक अशा ट्रॉफीज ज्यांच्या माध्यमातून आम्हाला प्राप्त झाल्यात. उमेशजी केणे सरांचं या ठिकाणी मात्र हार्दिक स्वागत करूयात. इथे मात्र नक्कीच चुकी घडली मैदानाच्या आतमध्ये असं म्हटलं तरी वावगट ठरणार नाही, कारण की गणेशला गोलंदाजीवरती आणणं गरजेचं होतं. दोन चेंडूमध्ये एकही धाव खर्च केली नाहीये. अप्रतिम गोलंदाजी. फक्त 12 चेंडूंचा खेळ मधाच्या आतमध्ये आपण खेळतायत आणि अशा पद्धतीची गोलंदाजी नक्कीच आक्रमक घडू शकते. हो इथे मात्र फटका अप्रतिम आहे. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफ रिजन मध्ये त्यांच्या आवाक्याच्या दूर. त्या ठिकाणी मात्र चेंडू पोलला आदळलाय.
तर या धावा आपणास नक्कीच पळून पूर्ण कराव्या लागतील। तत्पर या धावा मिळतील दोन आणि दोन धावेच्या मध्ये धावसंख्या धावफळकावरती आपण पाहिली तर 44 धावा विजयासाठी 45 धावेंची आवश्यकता असेल गोवेली या संघाला 12 चेंडू आणि 45 धावेंची आवश्यकता। चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या अनगा 11 कोलम आणि सलामीचे दोन बॅटर्स मधेशा आत मध्ये उतरतात। तत्पूर्वी आपण करूयात शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावरती देवाकेने उपस्थित त्यांचा आपण अतुचित शुभ सन्मान करूयात। देवाकेने यांना नक्कीच सन्मानित केले जाईल आमच्या प्रमुख व्यासपीठावरती। बाळारामजी भोईर यांच्या शुभ हस्ते आपण करूयात अतुचित सन्मान। नक्कीच मान्यवरांचा या ठिकाणी मात्र शुभ सन्मान केला जातोय। मुळाचं सहकार्य या स्पर्धेसाठी लाभले या सर्व मान्यवरांचं आणि त्यांचा अतुचित सन्मान केला जातोय। मुळाचं सहकार्य दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक यांच्या माध्यमातून लाभलंय। तदनंतर मात्र सन्मान केला जाईल प्रमोदजी वखारे आपण देखील यापुढे आपला सुद्धा अतुचित सन्मान केला जाईल। प्रमोदजी वखारे साहेबांचा सुद्धा अतुचित सन्मान केला जाईल। लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या सलामीचे दोन बॅटर्स पाठवायचे आहेत गोविली संघ। निलेश केणे यांच्या शुभ हस्ते आपण करूयात अतुचित सन्मान। आमच्या नक्कीच स्क्रीन वरती हे दिग्गज मान्यवर मंडळी आणि यांचं मोलाचं सहकार्य या स्पर्धेला लाभलंय आपले सुद्धा विशेष आभार व्यक्त करते मोलाचं सहकार्य या स्पर्धेसाठी। त्यानंतर सन्मान केला जाईल सन्माननीय निलेश पाटील साहेबांना विनंती असेल आपण पुढे यायचं आपला सुद्धा अतुचित सन्मान केला जाईल। निलेशजी पाटील साहेबांचा सुद्धा अतुचित सन्मान करूयात आपण आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून। चला बॅटर्स लगेचच द्या जास्त बेल खर्च करू नका। उमेशजी केणे सरांचा सुद्धा आपण करूयात अतुचित सन्मान। पोलीस पाटील आहेत विद्यमान पोलीस पाटील निंबवलीचे नक्कीच एक धडाडीचे खिलाडू सुद्धा आहेत आणि कृष्णाजी केणे सरांच्या माध्यमातून आपण करूयात उमेश केणे सरांचा अतुचित सन्मान। मायेची उबदार शाल आणि त्याचबरोबर रंगीबेरंगी फुलांचा पुष्पगुच्छ देऊन उमेश केणे यांना अतुचित सन्मान केला जात आहे। पंचांच्या माध्यमातून ही एवन जोडी निंबवली गावची आपण अनेक स्पर्धांमध्ये पाहत असतो तर आपला सुद्धा खूप खूप आभार। नक्कीच सामन्याला सुरुवात होते या पुन्हा एकदा मायक्रोफोन वरती सोमनाथजी खाडे जे शापूर तालुक्याचे एक मातब्बर समालोचक आहेत ऐकूयात त्यांना खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये। थँक्यू। सन्माननीय अनिलजी वखारे साहेबांचं सुद्धा शुभागमन झालंय ज्यांच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था सलग 4 दिवस केली गेली वारंवार सातत्याने त्यांचा आम्ही उल्लेख करत होतो आणि त्यांचं अखेरीस या ठिकाणी मात्र शुभागमन झालंय। त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत। असं म्हटलं जातं ना की पाणी हे जीवन आहे पाणी स्पॉन्सर केले होते आणि त्यांचे दोन्ही सुपुत्र मधाच्या आतमध्ये पाणी खेळाडूंना पाजत होते क्या बात आहेत। नक्कीच त्यांचं सुद्धा करूयात विशेष आभार। धन्यवाद थँक्यू सो मच विश्वाजी केने सर। जाऊया मैदानावरती सेमीफायनल नंबर 2 थरार आपण पाहताय मॅचला झाली सुरुवात 45 धावांचं टार्गेट आणि या टार्गेटचा पाठलाग सुरुवात होतीये। सन्माननीय अनिलजी वखारे साहेब यांचा शुभ सन्मान आपल्या मंचावर केला जातोय। मित्रांनो पाणी हे जीवन आहे उन्हाची काहील आणि अशा उन्हाच्या काहिलीमध्ये खऱ्या अर्थानं शुद्ध आणि थंड पाणी ज्यांच्या माध्यमातून आपल्याला अगदी स्पर्धेच्या पहिल्या दिवसापासून शेवटच्या मोमेंट पर्यंत मिळालं साहेबांचं अगदी हृदयाच्या अंतकरणापासून मनपूर्वक आभार। 45 धावांचं टार्गेट आणि सुरुवात दमदार झाली आहे मित्रांनो चौकार। या दरम्यान समोरच्या दिशेला खेळलेला फटका त्या ठिकाणी फिल्डर आहे मात्र त्याच्या सुद्धा आवाक्याच्या बाहेर बॅक टू बॅक दुसरा धमाका चौकार। वसंतजी मांद्रे साहेब यांच्या वतीनं मित्रांनो आयवा जेलसाठी 200 रुपयाचं कॅश प्राइस जमा झालंय। राष्ट्रवादी कार्यकर्ते सन्माननीय वसंतजी मांद्रे साहेब यांच्या वतीनं हे 200 रुपयाचं कॅश प्राइज असेल आयवा झेलसाठी। सीमारेषेच्या बाहेर झेल पकडा आणि 200 रुपये मिळवा वसंतजी मांद्रे साहेब यांच्या वतीनं ही बक्षीस आहे। यावेळेस आउटसाइड दॉपस्टम जास्त बाहेर वाईट बॉलचा इशारा 45 धावांचं टार्गेट आहे मात्र मित्रांनो जर आपण पाहत असाल तर एक
जबरदस्त सुरुवात झाली आहे. पहिल्या दोन चेंडूवरती दोन चौकार आलेत, त्यानंतरच्या चेंडूवरती येतोय अवांतरचा एक एकेरी धावेचं योगदान. एकंदरीत जर आपण पाहिलं तर धावफलकावर 9 धावा. सलामीची जोडी निशांत आणि केतन हे दोन फलंदाज बॅटिंग करतायत. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आपण मैदानावरती पाहू शकाल. बॅटिंग करत असताना स्ट्राईक एंड वरती केतन, दोन चौकार त्याच्या बॅट मधून आलेत. मोठ्या फटक्यांची गरज आहे यावेळेस, गरज पुरवत असताना फसलेला फटका. स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली झेल टिपला, खेळ संपला. पहिला गडी तंबूच्या आश्रयाला, फलंदाज बाद. प्रतिष्ठान बादशाह 11 निंबवली बी आयोजित ही भव्य दिव्य टूर्नामेंट आपण पाहत आहे. निश्चितच स्वर्गीय शैलेश केने स्मृती चषक 2023 चा हा थरार. सन्माननीय किशोरजी मांद्रे साहेब यांच्या वतीने आयवा झेल साठी मित्रांनो 400 रुपयाचं तब्बल रोख पारितोषिक दिलं जाईल. या संपूर्ण गावची आनबान शान. निंबवली मोजचे ग्रुप ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय किशोरजी मांद्रे साहेब यांच्या वतीनं आयवा झेलसाठी 400 रुपयाचा कॅश प्राइज आहे. सर्व लाडक्या प्रेक्षकांसाठी ही अतिशय मोठी पर्वणी. यावेळेस समोरच्या दिशेला खेळलेला फटका स्टेट डाऊन द ग्राउंड. फिल्डर त्या ठिकाणी आहे, सुंदर क्षेत्ररक्षण. आणि या दरम्यान सिंगल धाव कंप्लीट होतीये. एका धाबेच्या मदतीनं धावफलक पुढे सरकेल, धावून पोहोचलं ते 10 या आकड्यावरती. आता मात्र समीकरण आपण पाहत असाल, अजूनही 8 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता. बॅटिंग करत असताना बॅट्समन निशांत आणि गणेश या दोन फलंदाजाच्या खांद्यावरती जबाबदारी असेल. या दोन फलंदाजांना इथून मात्र हवाई उड्डाणं करावी लागतील, चौकार षटकार ठोकावे लागतील. मोठ्या फटकेबाजीची नितांत गरज असताना यावेळेस फटकेबाजी करावी लागेल. गोलंदाज गोलंदाजी करत असताना आपण पाहताय विशाल पहिलं षटक. स्लोवर वन खोलवर टप्प्याचा चेंडू अपील करतायत. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावलेला चेंडू, निर्धाव, सुंदर गोलंदाजी. पहिल्या दोन चेंडूवरती जर आपण पाहिलं असेल तर चौकार आले, त्यानंतर मात्र केतनला माघारी परतावं लागलं. यावेळेस निशांत आणि गणेश या दोन फलंदाजाच्या मात्र खांद्यावर मोठी जबाबदारी. बॅटिंग करत असताना हे दोन फलंदाज बनवायचे आहेत तब्बल 45 धावा. एकंदरीत अद्यापपर्यंत पाहिलं तर 10 धावा धावफलकावरती. या चेंडूवरती मिडविकेटच्या दिशेने खेळलेला फटका, सुंदर क्षेत्ररक्षण. त्या ठिकाणी सिंगल धाव पूर्ण होते. सुंदर देखावा आपण पाहत असाल मित्रांनो. टीव्ही स्क्रीन वरती आपण पाहू शकाल सनसेट होत असताना अगदी मन मोहून घेणार हे वातावरण. आणि सनसेट पहा मित्रांनो, निश्चितच निंबवली गावची ही भूषणाबळ आपण पाहू शकाल. अतिशय नामवंत गाव आहे. या गावासाठी निश्चितच म्हटलं जातं, राजकीय असेल, सामाजिक असेल, त्याचबरोबर क्रीडा असेल, विधायक, या संपूर्ण क्षेत्रामध्ये या गावाचा हातखंडा सातत्यानं आम्ही पाहिलाय. निश्चितच तुम्हाला सर्वांच्या हृदयातील दोन माणसं या गावाला दिली. सन्माननीय आमचे कृष्णा केने सर, त्याचबरोबर उमेशजी केने सर मंचावरती आहेत, त्यांचं सुद्धा मनपूर्वक आभार मानूया, ज्यांच्या माध्यमातून आज सेवा करण्याची संधी मिळतीये. षटक क्रमांक 2 चालू होत आहे. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत 11 धावा. बनवायचे आहेत तब्बल 45 धावांचा आव्हान. सेमीफायनल नंबर 2 हा थरार. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि 34 धावांची आवश्यकता. चला स्पीड अप करा, घाई करा मित्रांनो. आपल्याला फायनलची मॅच खेळवायची आहे, लख प्रकाशात मॅच खेळवावी लागेल. कारण आताच आपण पाहिलं सनसेट होतोय, सूर्यदेवता रजेवर जाताना आपल्याला नदी निश्चितच पाहायला मिळतीये. आणि संधी प्रकाशात चाललेला हा सामना सेमीफायनल नंबर 2, यानंतर आपल्याला फायनलचा थरार आपल्याला पाहता येईल. त्याचबरोबर कल्पेश केने या गावाला खऱ्या अर्थानं लाभलेलं एक अनमोल रत्न मित्रांनो. निश्चितच या खेळाडूला आपण सातत्यानं टेनिस क्रिकेटच्या पटलावरती मोठमोठ्या खेळा करताना पाहतोय. या सर्व खेळाडूंचं, या सर्व लाडक्या मान्यवरांचं, त्याचबरोबर सर्व लाडक्या आयोजकांचं मनपूर्वक स्वागत आणि आभार व्यक्त करावं लागेल. सन्माननीय आमच्या सोबत सूरजजी केने सर, ज्यांच्या माध्यमातून एक अप्रतिम स्कोरिंगची भूमिका, त्याचबरोबर एक चांगले आयोजक म्हणून काम करताना पाहायला मिळाले. त्याचबरोबर सन्माननीय किरणजी केने साहेब, ज्यांच्या माध्यमातून हा संपूर्ण सोहळा पार पडताना पाहायला मिळतोय. सर्व लाडक्या आयोजकांची नावं मित्रांनो घेता येणार नाहीये, माझी कदाचित शेवटची टर्न असेल. आपलं सर्वांचं हृदयाच्या अंतकरणापासून आभार मानून एक यशस्वी टूर्नामेंट यावेळेस पार पडतेय. दर्जेदार स्पर्धा, आणि या दर्जेदार स्पर्धेमध्ये आपण आहोत. सेमीफायनल नंबर 2 मॅच मैदानावरती सादर होतीये. एसके एंटरटेनमेंटच्या माध्यमातून हा संपूर्ण सोहळा कव्हर केला गेला. त्याचबरोबर
हा फटका आपण पाहतोय चांगला आहे, चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार, मात्र सीमारेषेवरती आयवा झेल टिपला जातोय. लाडक्या प्रेक्षकानं यायचंय. 600 रुपयाचं रोख पारितोषिक दिलं जाईल. सन्माननीय किशोरजी मांजरे साहेब यांच्या वतीनं हे 400 रुपये रोख पारितोषिक, त्याचबरोबर सन्माननीय वसंतजी मांजरे साहेब यांच्या वतीनं 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे. नक्कीच भरपूर मेहनत घेतली. ब्लू टी शर्ट वाले भाऊ आहेत मित्रांनो, यायचंय आपण. सुमित चोरगे या दरम्यान पुन्हा एकदा चेंडू हवेत होता, मात्र त्या ठिकाणी प्रेक्षक वर्ग वाट पाहत होता. चेंडू मैदानावरच अडवला जातोय. जरूर आपण मॅच पाहत असाल तर एकतर्फी होताना पाहायला मिळते, विजय मिळवत असताना पाहायला मिळते. कोलम संघ विजयाच्या दिशेने आगेकूस करत असताना तब्बल 45 धावांचं मोठं आव्हान ठेवलं आणि त्यानंतर जर आपण पाहत असाल तर दर्जेदार गोलंदाजी करतायत. षटक क्रमांक दुसरं चालू असताना 21वा धावफलकावर यावेळेस सुद्धा हा फसलेला फटका. दरम्यान चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर सावकार. धन्यवाद डीजे, त्याचबरोबर एसके एंटरटेनमेंटची सुमधुर साथ आमच्या सोबत लाभली, ज्यांच्या माध्यमातून हा संपूर्ण सोहळा कबर केला जातोय. आमचे डीजेवाले भाऊ यांचं सुद्धा मनपूर्वक आभार. लाडके पंच आमचे भावड्या सर अर्थातच प्रवीणजी विषय, त्याचबरोबर सन्माननीय जतीनजी भुयार सर यांचा सुद्धा मनपूर्वक आभार. सर्व लाडक्या प्रेक्षकांचा मनपूर्वक आभार. चला मेगा फायनलचा टॉस केला जाईल. दोनही संघाचे कॅप्टन या ठिकाणी लगेचच उपस्थित व्हायचंय. वाफाळी संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण लगेचच यायचंय कोळम टीमचे कॅप्टन. मेगा फायनल, फायनलची मॅच आपल्याला अनुभवता येईल मित्रांनो. जबरदस्त द्वंद्व असेल. चला दोनही संघाचे कॅप्टन यांच्या दरम्यान आपण टॉस करतोय. फायनलची मॅच आणि या फायनलच्या मॅच मध्ये निश्चितच रणसंग्राम आपल्याला पाहता येईल. एका बाजूने कल्याण ग्रामीणची टीम आहे, कोळम संघ आणि दुसऱ्या बाजूने वाफाळे बी, या दोन संघादरम्यान टॉस केला जातोय. फायनलची मॅच आणि मेगा फायनलचा टॉस होतोय. टॉस जिंकला कोळम संघानं, फलंदाजी स्वीकारली आणि सामना दोन षटकांचा असेल. दोनही कर्णधार आपली महत्वाची सूचना आहे, लक्ष द्या. कोळम संघानं नाणेफेक जिंकली, फलंदाजी स्वीकारली आणि फिल्डिंगचं पाचारण दिलंय वाफाळे बी या संघाला. निश्चितच वाफाळे बी संघ टायगर अर्थातच टायगर ठाकरे यांची एंट्री होती आणि त्याच्या जागेवरती रॉयल एंट्री वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली आणि खऱ्या अर्थानं संधीचं सोनं करतायत वाफाळे बी. या दोनही संघांचा मनपूर्वक आभार व्यक्त करूया. दोनही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा देतोय. तुर्तास मी थांबेल, आपण थांबू नका, पाहत राहा दर्जेदार स्पर्धा. स्वर्गीय शैलेश केने स्मृती चषक 2023 ची मेगा फायनलची मॅच समालोचन कक्षामध्ये करूया परिवर्तन. या ऐकूयात शहापूर तालुक्याची आमची मुलुक मैदानी तोफ सन्माननीय.